शकता हे क्षणचित्र संध्याकाळच्या सत्रामध्ये अनेक सारे मान्यवर चला संगणकांना विनंती करेल की आपण थोडंसं डिस्टन्स घ्या खेळाडूमध्ये स्क्रीनवरती रोशन आपण बघू शकता श्रीकृष्ण क्रिकेट संघ तवळचं मजकूर आमदार चषक 2024 हे शानदार चित्र अगदी पाहायला मिळतं आणि खरं तर हीच संकल्पना दीपक शेटपाडी आणि संतोष शेटपाडी साहेबांच्या माध्यमातून राबवली जाते रोशन खरं तर आपण पाहतोय मेगा पाने सामना याच साठी केला होता टास की शेवटचा क्षण गोड व्हावा शेवटच्या क्षणाला दोन संघ आलेत आणि अंतिम सामना तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल आज स्पर्धेच्या माध्यमातून तर खेळपट्टीवरती पाहुण्यांच्या शुभ हस्ते इथे टॉस केला जाईल दोन दिग्गज संघ स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाडणे आणि संघाच्या अगेन्स्ट खेळेल मिहिर 11 गावदेवी दही सर विजयी पताका कोण सर करेल याकडे तमाम क्रिकेट रसिकांचं लक्ष असेल ड्रोनच्या माध्यमातून हा विहंगम दृश्य पाहतो सायंकाळचं हे सत्र आणि ही सायंकाळ कोणत्या संघाच्या नावे जमा होईल आणि सोनेरी अक्षरामध्ये कोणता संघ ट्रॉफीवरती नाव करेल हे पाहावं लागेल टॉस इथे केला जाईल प्रमुख अतिथींच्या शुभ हस्ते नक्कीच ज्यांचा आताच नुकताच आगमन झाला रोशन खरं तर नवी मुंबई महानगरपालिकेचे दमदार नेतृत्व असलेले नगरसेवक एम के मडवी साहेब ज्यांच्या शुभार्थ केला जातोय टॉस अंतिम सामन्यामध्ये दाखल झालाय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे आणि त्याला फाईट करेल मैदानावरती मीर 11 गावदेवी दहीचा संघ बघा अनेक सारे मान्यवर ड्रोनच्या माध्यमातून क्षणचित्र टिपले जात आहेत मैदानाच्या चारही बाजूनं प्रेक्षकांची प्रचंड गर्दी क्रिकेटचे दर्दी प्रेक्षक आणि आज त्यांनी केली आहे मैदानाच्या चारही बाजूला गर्दी मेगा फायनल सामना खरं तर रोशन 36 संघांचा समावेश होता नक्कीच इथे चॅम्पियन बनण्यासाठी दोन्ही संघ सज्ज असतील संघ खेळतो दही सर आणि आमचे समालोचक मित्र सौरभ पाटील दही सर यांचे मनपूर्वक स्वागत ज्यांच्या माध्यमातून दही सर टीमला मनपूर्वक शुभेच्छा असतील मिहिर 11 गावदेवी या नावाने खेळताना पाहायला मिळेल दही सर आणि या संघाविरोधात असेल स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे शिस्तबद्ध स्पर्धेचं आयोजन या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतं लाखो रुपयांची उल्लाढाल आणि त्यानंतर या स्पर्धेचं अतिशय रॉयल ताडामध्ये हे आपल्याला आयोजन पाहायला मिळतं अगदी 365 दिवस या स्पर्धेची वाट पाहिली जाते पहिल्या पर्वामध्ये जी आयोजकांकडून दमकम राहिली आणि हे पाहता या दुसऱ्या पर्वामध्ये एक मोठा सपोर्ट सिस्टम ग्रामस्थ मंडळ तळोजे मजकूर यांचं लागला आणि त्यानंतर हा पर्वसुद्धा तितक्याच रॉयल थाटामध्ये आपण पाहतो फटाक्यांची आतिषबाजी अख्ख्या दिवाळीमध्ये तळोजे मजकूर गावाच्या माध्यमातून फटाके फुटले नसतील तेवढे फटाके खरं तर 5 दिवस इथे आपण फुटताना पाहिले ही खासियत आहे त्रिमूर्ती आयोजक एवन जोडी यांची आणि त्यांच्या माध्यमातून हा आपण अथांग महासागर पाहतो तमाम क्रिकेट रसिकांची गर्दी आहे आणि ड्रोनच्या माध्यमातून या स्पर्धेचे क्षणचित्र हे टिपले जात आहेत तर मान्यवरांचं या ठिकाणी पुन्हा एकदा आपण स्वागत करूया सगळ्यांना आमंत्रित करू की व्यासपीठापती यावं थोड्याच वेळानंतर मित्रांनो ज्या सामन्याची आम्ही अतुतेनं वाट पाहिली तो सामना आपल्याला पाहायला मिळेल या स्पर्धेच्या माध्यमातून 36 संघांचा रोशन समावेश तुम्ही पाहिला आणि 36 संघातनं 2 संघ नशीबवान राहिलेत जे अंतिम फेरीमध्ये दाखल झालेत खूप चांगली स्पर्धा या स्पर्धेचं खरं तर आज सर्वांनी कौतुक केलं
पोट भरून कौतुक झालं रोशन स्पर्धेचं. येणाऱ्या सर्व संघांनी, संघनायक सर्व खेळाडू आणि त्यानंतर या स्पर्धेमध्ये आल्यानंतर सर्व आयोजक कमिटी, त्यानंतर येणारे सर्व पाहुणे यांच्या माध्यमातून या स्पर्धेची खूप चर्चा झाली आणि सगळ्यांना आवडणारे हे आयोजन रायगड ठाण्यातील नंबर वन क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. दमदार आमदार प्रशांत दादा ठाकूर चषक 2024 शानदार पर्व आणि अंतिम फेरी आता सुरू होत आहे मैदानावरती. दोन संघांमध्ये पाहायला मिळेल, एका बाजूला स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे संघ आणि त्याला फाईट करेल मैदानावरती संघ मीर इलेव्हन गावदेवी दहिसर संघ. हे दोन संघ असतील रोशन, नक्कीच चांगली मॅच. मॅच विल बी 4 ओव्हर्स. तर पुन्हा एकदा ऑफिशियल टीम आयोजक आपण, 4 ओव्हरची मॅच असेल. दोन्ही संघनायकांशी संपर्क साधायचा, नक्की किती ओव्हरचा सामना आहे हे आपण इथे कॉमेंटरी बॉक्स मध्ये सूचित करायचंय, कारण आमदार साहेब यायचे आणि हे पाहता टायमिंग नुसार इथे आखणी केली आयोजकांनी. हे व्हायला हवं, व्हायला हवं. चार ओव्हर ठेवल्यामध्ये पाहुणे आले तर खूप व्यत्यय निर्माण होईल परत.